तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक सगळ्यात कॉमन जो पॉईंट आहे, समजा जो जी मराठी विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त येतो की नेमकं सब्जेक्ट कळत नाही, समजा की कशा पद्धतीनं डिस्कस करायचे आहे त्याबद्दल, की सायन्स काय आहे. सायन्स म्हणजे फक्त एक सायन्स सब्जेक्ट नसतो, त्याच्यामध्ये पण को रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत, समजा ते ज्याच्या रिलेटेड आहेत ते त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर आपण यावर्षी आपण माहिती करणार आहोत की 9वीचे जे आहेत ना, समजा त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, त्याच्या पॉईंटच्या रिलेटेड हे करणार आहोत, डिस्कस करणार आहोत की 9वीमध्ये जे आहेत, समजा 9वीमध्ये नववीबद्दल बोलणार आहोत की 9वीमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत त्याच्याबद्दल, आणि त्याला रिलेट कसं करायचे, म्हणजे नेमकं आपण जे अभ्यास करणार आहोत. समजा आता तुम्ही महत्त्वाच्या पॉईंटवर आलेले आहात, 9वी 10वी 11वी 12वी हा टर्निंग पॉईंट आहे. समजा तुमचा 8वीपासून 8वीपर्यंत थोडंफार मागं पुढं झालं तरी काय प्रॉब्लेम नव्हतं, पण आता हा जो आहे ना, हा तुम्ही जरा कॉन्शियस आहात, अभ्यासाबद्दल तुम्हाला जागृती निर्माण झालेली आहे, आणि तुम्ही अभ्यास करता चांगल्या पद्धतीने, तुमचे आईवडील पण तुमच्यावर जरा जास्त फोकस करतात, अभ्यासावर लक्ष ठेवतात. तर त्याबद्दल पाहणार आहोत, म्हणजे सगळ्यात पहिले की आपण गोल सेट काय असलं पाहिजे आपलं, किंवा काय आहे सायन्स म्हणजे काय. ते दुसरं नाही, पण मी सायन्सचा टीचर आहे, तर मी सायन्सबद्दल थोडं सांगतो तुम्हाला की नेमकं आहे काय, आहे की नाही. कारण कोणत्या पण गावाला जायचं म्हणलं, रोड जर पकडायचं म्हणलं, तर पहिले डेस्टिनेशन जे असते ना, म्हणजे आपलं ठिकाण माहिती असलं पाहिजे. चला मग, माझे नाव सचिन पंडित आहे, द यस अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत करतो. आपण आज डिस्कस करणार आहोत की नेमकं सायन्समध्ये कोणकोणते पॉईंट आहेत, समजा कोणकोणते सब्जेक्ट आहेत, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आज सायन्स म्हणजे नेमकं आहे काय, आहे ना, त्याच्याबद्दल रिलेटेड करणार हा सी आहे, तर त्याच्याबद्दलच बोलणार आहोत आपण, सायन्समध्ये काय काय आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज बघूया. तर सायन्स म्हणजे जे नेमके आहेत ना, जे आपल्याला डिस्कस करत नाही आपण जे जास्त याच्याबद्दल, तर सायन्समध्ये पहा, यामध्ये आपण केमिस्ट्री, फिजिक्स, बायो असे तीन ब्रांच आहेत त्याच्यामध्ये. मॅथ पण असते, पण महत्त्व आपल्या याच्यामध्ये मॅथ एक सेपरेट ब्रँचवर ठेवूया आपण. मॅथमध्ये M1 M2 असे आहेत, फिजिक्स सगळ्यामध्ये 1 1 2 1 2 आहेत. केमिस्ट्रीमध्ये बघा कोणकोणते हे केले जातात, सब्जेक्ट कोणकोणते अभ्यास केले जातात. तर केमिस्ट्रीमध्ये जे आहे, केमिस्ट्री द ब्रांच ऑफ केमिस्ट्री, यामध्ये बघा फिजिकल आहे, इनऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक आहे, कॉम्पिटिशनल आहे, बायोकेमिस्ट्री आहे, ॲनालिटिकल आहे. तर या सगळ्या केमिस्ट्रीच्या ब्रांच आहेत जे तुम्हाला आवश्यक आहेत, जे समजा आपल्या रिलेटेड 9वीमध्ये 10वीमध्ये जे ज्याचा आपण अभ्यास करतो. तर हे तीन जे आहेत ना, समजा ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल, तीन ब्रांच आहेत. हे जे आहेत ना, हे समजा हायर स्टडीमध्ये जातात करू शकतो आपण, किंवा 11वी 12वीला तुम्हाला याच्याबद्दल थोडीफार माहिती भेटेल. 11वी 12वीला हे तीनच ब्रांच आहेत जिथे आपण डिस्कस करतो, किंवा त्याला मोठ्या पद्धतीने हे करत असतो, बरोबर आहे. तर ऑर्गॅनिक म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये फक्त कार्बनचा जेवढे पण आहेत ना, कार्बनपासून बनलेले पदार्थ, कार्बन आणि हायड्रोजन म्हणू शकतो, पण कार्बनपासून बनलेले, तर हे ऑर्गॅनिकमध्ये येतात सगळेचे सगळे. इनऑर्गॅनिकमध्ये कार्बन सोडून जे दृष्टी टोटल 118 मूलद्रव्य आहेत ना, त्याच्यापैकी कार्बन सोडून जेवढे पण मूलद्रव्य आहेत, समजा तर सगळेचे सगळे इनऑर्गॅनिकमध्ये, कार्बन सोडून साधारणतः, कार्बन सोडून याच्यामध्ये इनऑर्गॅनिक. फिजिकलमध्ये मग तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये काय काय लागते, इक्विपमेंट काय पाहिजेत, याच्याबद्दल जी माहिती सांगतो, का गणित आहे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन असते. तर हे आपण हे तीनच सब्जेक्ट आपल्याला समजा डिस्कस करायचे, त्यामध्ये हे आपल्याला आहेत नाही, तर हे 1 2 3 नाही आहे, मे बी असं थोडंफार असू शकते, पण नॉर्मली नसल्यासारखंच आहे. हे 1 2 3 आहे ना, याच्याबद्दलच आपण डिस्कस करणार आहोत. बघूया आपण पुढं पुढं काय आहेत, कोणकोणते धडे. त्याच्यानंतर आपण फिजिक्सकडे वळूया. फिजिक्समध्ये जर बघितलं तर फिजिक्समध्ये आहे बघा, तर पहा, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे, अकॉस्टिक आहे, ऑप्टिक्स आहे, मेकॅनिक्स आहे, रिलेटिव्ह आहे, थर्मोडायनॅमिक्स आहेत, याच्यामध्ये हे ब्रांच आहेत. समजा अजून पण आहे मॉडर्न केमिस्ट्री असते, मॉडर्न आहे त्याच्यामध्ये आहे ब्रांच असतात त्याच्यामध्ये. फिजिक्समध्ये खूप मोठं आहे रिलेटेड याच्यामध्ये. तर याच्यामधले आपल्याला थोडेफार डिस्कस करणार आपण, मेकॅनिक्स आहे आपल्याला, ऑप्टिक्सबद्दल पण आहे, अकॉस्टिकमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, जे जसं की
जो धडा आहे ना धारा विद्युत इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा आहे, थर्मोडायनॅमिक्समधील उष्णतेबद्दल माहिती आहे, हे आपण डिस्कस करणार आहोत हा डायरेक्ट. महत्त्वाची आहे ती की आपल्याला काय काय आहे काय नाही याच्याबद्दल. ओवरऑल जर आपण बघितलं तर नॉर्मली जर बघितलं तर याच्यामध्ये मग हे बायो आहे बघा. तर बायोलॉजीमध्ये कोणकोणते आहेत, ॲनाटॉमी आहे, डेव्हलपमेंटल बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी. तर याच्यामध्ये आपण हे जे सगळे पार्ट आहेत समजा बायोलॉजीचे, तर याच्यातले दोन पार्ट जे आहेत ना त्यालाच आपण को रिलेटेड केलेले आहेत. हेच समजा ब्रॉडमध्ये अभ्यास केला जातो 9वी-10वी. काय बॉटनी म्हणजे ज्याच्यात फक्त वनस्पतींचा अभ्यास केला जातो, झूलॉजी म्हणजे प्राण्यांचा अभ्यास केला जातो. झूमिस त्याच्याबद्दल आपण पुन्हा डिस्कस पण करूया चांगल्या पद्धतीने.